हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी हो या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आता प्रसिद्ध होऊ शकते एकूण सहाशे चोवीस जागा आहेत आणि टी सी एस या कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे तर आपण सविस्तर अशी माहिती पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी के बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न युट घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या टी सी एस मार्फत घेतलेल्या सगळ्या परीक्षांना या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना भर खूप फायदा झालेला आहे तर या ठिकाणी पहा टायटलच आहे महापालिकेत नोटर भरती टी सी एसमार्फत मार्फत होणार पेपर फुटीमुळे निर्णय डिसेंबर आठवडची डेडला डेडलाईनने धावपळ म्हणजे यावर्षीच्या डिसेंबरच्या एंडींपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया त्यांना पूर्ण करायची आहे तर या ठिकाणी पहा महापालिकेची टी सी एस मार्फत सुरू असलेली सातशे सहा पदांची नोटर भरती प्रक्रिया रद्द झाली होती आता तुम्ही म्हणाल इथं सातशे सहा दिले आणि मी सहाशे चोवीसला लिहिले तर त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेल परंतु ही प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात असल्याने शासनाने टी सी एस मार्फत भरती प्रक्रियेचा प्रक्रियेला मुभा दिली आहे त्यामुळे मनपाला मोठा दिलासा मिळाला असला तरी एकतीस डिसेंबर अगोदर ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्याची डेडलाईन दिली आहे राज्यातील पेपरफुटीमुळे अ व ब सोबत प्रवर्गीय पदांची नोटर भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी मार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना आस्थापना खर्चाची अट शिथिल करीत अत्यावश्यक पदे भरतीसाठी परवानगी दिली होती त्यानुसार महापालिकेने आरोग्य वैद्यकीय तसेच अग्निशमन अर, विभागातील अत्यावश्यक स्वरूपाच्या सातशे सहा पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे होती अवर्गातील पदेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ब्याऐंशी वगळून म्हणजे पहा सातशे सहामधून ब्याऐंशी गेले तर तिथे राहतात सहाशे चोवीस तर सहाशे चोवीस उर्वरित पदे भरण्यासाठी टी सी एस या कंपनीसमवेत महापालिकेने करार केला होता सव्वीस संवर्णातील विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना भर परीक्षा पेपर आदी तयारी देखील पूर्ण झाली होती टी सी एसमार्फत मार्फत मुभा दिली असून येत्या एकतीस डिसेंबर अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करा अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत तर अशा पद्धतीनेही सहाशे चोवीस पदांसाठी भरती होणार आहे तर महानगरपालिकेचे जे प्रशासन उपायुक्त आहेत श्रीकांत पवार ते काय म्हणले ते पहा तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीचा निर्णय शासनाने घेतला असला तरी नाशिक मनपाला सहाशे चोवीस पदांची भरती टी सी एस मार्फत करण्यास विशेष सूट दिली आहे एकतीस पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना दिल्या आहे त्यामुळं जाहिरात कधी पण येऊ शकते जर तुम्हाला फार्मसी ऑफिसरसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि फार्मसी ऑफिसर टेस्ट सिरीज विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच